गुड आफ्टरनून मुलांनो, चला आज आपण ईव्हीएसचा अभ्यास करणार आहोत. ओके, ईव्हीएसचा लेसन नंबर 3 एनिमल्स शेल्टर. ओके, चला बघूया. एनिमल्स शेल्टर म्हणजे काय? तर प्राण्यांचा निवारा. ओके, हे तुमचं ईव्हीएसचं पुस्तक आणि हा तिसरा धडा आहे एनिमल शेल्टर्स. ओके, बघूया तर मग. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? द कॅट इज लाईंग इन वेट फॉर सम वन, हु इज दॅट? हे बघा, हे मांजर. तुम्ही चित्र बघताय, या चित्रावरनं तुमच्या काय लक्षात येते? इथे काय आहे? हे होल आहे, बरोबर आहे की नाही? बीळ केलेले आणि तिथे ही मांजर वाट बघत बसली आहे. तिच्या मनात कोण आहे? कुणाची वाट बघतीये ती? ती वाट बघतीये उंदराची. ओके, उंदीर मामा येईल आणि मी त्याला पटकन पकडून घेईल आणि माझा त्याला शिकार बनवेल. ओके, आणि दुसऱ्या चित्रात काय झालेलं आहे बघा बरं. इथे हे झाड आहे, या झाडावर काय झालेलं आहे? कावळा आहे आणि कावळ्याची छोटी छोटी पिलं आहे. इथे अंडी आहेत, हो की नाही? आणि काय झालंय? ते पक्षी सगळेजण घाबरलेले आहेत. कशामुळे घाबरलेले आहेत? तर खाली मांजर दिसते त्यांना. मांजर काय करते? तर त्यांची अंडी खाते. त्यांना पक्ष्यांच्या पिल्लांना मांजरीपासून धोका असतो म्हणून ते सगळेजण घाबरलेले आहेत. व्हॉट हॅज फ्रायटन्ड द क्रोज? व्हाय आर दे ट्राईंग टू फ्रायटन द कॅट अवे? त्या मांजरीला त्यांना असं वाटतंय की ही मांजर इथून निघून जावी, ते वाट बघताय ही मी जाण्याची. ते ट्राय करताय की ही इथून कशी जाईल, गोंधळ करताय, नुसता आवाज करताय. तर असं हे चित्र आहे, बघूया तर मग. कॅन यू टेल वॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट? जर पक्षी असतात, ते पक्षी त्यांची घरटी बांधण्यासाठी कशाचा उपयोग करता? विच ॲनिमल्स लिव इन ब्युरोज? कोणते प्राणी बिळात राहतात? वेअर डू द हेन्स कीप लिव? आपण ज्या कोंबड्या वगैरे पाळतो त्या कुठे राहतात? आपण पाळलेल्यानंतर हू बिल्ड्स देअर शेल्टर? आणि त्यांचं घरटं जे आहे, त्यांचा निवारा जो आहे, तो कोण बांधतं? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढे बघणार आहोत. ओके, आता आपण इथे बघूया. व्हाय डू वी नीड हाऊसेस? आपल्याला सगळ्यांना घराची, निवाऱ्याची गरज का असते? तर बघूया. व्हेरी कोल्ड वेदर, गस्टी विंड्स, स्कॉर्चिंग सन, हेवी रेन्स कॅन कॉज यूज ग्रेट डिस्कम्फर्ट. बघा, खूप थंड असं वातावरण, गस्टी विंड्स म्हणजे सोसाट्याचा वारा, स्कॉर्चिंग सन म्हणजे रणरणतं ऊन, हेवी रेन्स म्हणजे अगदी जोरदार पाऊस पडत असतो, खूप मुसळधार असा. हेवी रेन्स म्हणजे मुसळधार पाऊस. आणि ह्या सगळ्या हे सगळ्यांमुळे काय होतो? आपण कम्फर्टेबल असतो का? आपण सोयीस्कर ठिकाणी राहू शकतो का? तर नाही. याच्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. वी लिव इन हाऊसेस टू प्रोटेक्ट आवर सेल्फ फ्रॉम देम. आणि या सगळ्यांपासून, थंड हवेपासनं, खूप असं वातावरण गारवा सुटलेलं आहे त्याच्यापासनं वाचण्यासाठी, सोसाट्याच्या वाऱ्यापासनं, रणरणत्या उन्हापासनं, नंतर खूप मुसळधार अशा पावसापासनं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं? घर पाहिजे असतं. आणि त्यामुळे या घरामुळेच आपलं या सगळ्यांपासून काय होतं? संरक्षण होत असतं, घर आपल्याला प्रोटेक्ट करत असतं. त्याच्यानंतर अ हाऊस ऑल्सो प्रोटेक्ट अस फ्रॉम थेफ्ट्स. तसंच चोरीपासून सुद्धा आपलं संरक्षण होतं. आपल्या घरात जे काही वस्तू असतात आपल्या, त्या वाचतात. कशामुळे? घरामुळे. जर आपण बाहेर गेलो तर आपण बऱ्याचदा बघतो की नाही, चोरी होते की नाही, मग घरामुळे काय होतं? ते थांबतं, आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. ओके, सम पीपल लिव व्हेरी क्लोज टू फॉरेस्ट, दे हॅव टू फेस द थ्रेट ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. अ हाऊस प्रोटेक्ट्स देम फ्रॉम वाईल्ड ॲनिमल्स टू. बघा, काही काही जणांची घरं कशी असतात?
गावाच्या बाहेर असतात आणि म्हणजेच ते काय असतात जंगलांच्या जवळ असतात. मग तिथे त्यांना जंगली प्राण्यांपासून सुद्धा भीती असते आणि त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी घर असतो. घराची दारं वगैरे व्यवस्थित जर बंद केलेली असेल तर जंगली प्राणी आत येऊ शकेल का? तर नाही. ओके, तर अशा पद्धतीने घर आपलं सगळ्यांपासून संरक्षण करत असतं. लाईक अस डू ॲनिमल्स अल्सो नीड शेल्टर्स. ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना निवाऱ्याची गरज आहे, घराची गरज आहे, त्याचप्रमाणे प्राण्यांना सुद्धा निवाऱ्याची गरज आहे. सम ॲनिमल्स डू, काही प्राणी स्वतःची घरं स्वतः बांधतात. दे बिल्ड शेल्टर फॉर देमसेल्फ, स्वतःसाठी ते स्वतःचं घरटं बांधतात. सम अदर ॲनिमल्स फाईंड शेल्टर्स इन सेफ प्लेसेस इन द एन्व्हायरमेंट. आणि काही काय करतात काही प्राणी, ते या एन्व्हायरमेंटमध्ये अशी सेफ अशी जागा शोधत असतात, त्यांना सोयीस्कर अशी जागा शोधत असतात जिथं त्यांना कुणापासून धोका होणार नाही अशी जागा ते शोधत असतात. समजलं? आता शेल्टर म्हणजे काय तर बघा, इथे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. न्यू टर्म दिसती सगळ्यांना? ओके, अ सेफ प्लेस व्हेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम एनी डेंजर. अशी जागा की जिथे कोणी पण एखादा व्यक्ती कुठल्याही अडचणींपासून कुठल्याही धोक्यापासून स्वतःचं संरक्षण करत असेल. अ प्लेस व्हेअर वन इज प्रोटेक्टेड फ्रॉम द सन रेन विंड एक्सेट्रा. तसंच त्या जागेवर ऊन वारा पाऊस यापासून स्वतःचं संरक्षण होत असेल त्याला काय म्हणायचं? शेल्टर. ओके, समजलं सगळ्यांना? चला पुढे बघूया. ॲनिमल्स हू बिल्ड शेल्टर्स फॉर देमसेल्स. असे प्राणी बघायचे आपल्याला जे स्वतःसाठी स्वतःचा निवारा तयार करतात. यू मस्ट हॅव सीन बर्ड्स नेस्ट्स. तुम्ही पक्ष्यांची घरटी बघितलेली असते. नेस्ट आर शेल्टर्स दॅट बर्ड बिल्ड. नेस्ट म्हणजे काय आहे? तर हे शेल्टर आहे. कसलं शेल्टर आहे? तर हे पक्ष्यांनी बांधलेलं त्यांचा निवारा आहे. शेल्टर म्हणजे निवारा. तर हा पक्ष्यांनी बांधलेला त्यांचा निवारा आहे. ओके, देन सो बर्ड्स आर अफ्रेड ऑफ ॲनिमल्स दॅट ईट एग्ज. या पक्ष्यांना काय होतं? जे प्राणी अंडी खातात त्यापासून भीती असते, धोका असतो. बरोबर आहे की नाही? मग त्यापासून काळजी घेणं हे त्या पक्ष्यांचं काम असतं आपल्या अंड्यांची. म्हणून सो दे नीड अ सेफ प्लेस टू ले देअर एग्ज. म्हणून त्यांना त्यांची अंडी घालण्यासाठी सेफ अशी जागा पाहिजे असते. ओके, भीती नसलेली अशी जागा हवी असते. बेबी बर्ड्स कम आउट ऑफ द एग्ज. देअर आर ॲनिमल्स दॅट ईट दीज यंग बर्ड्स. बघा, पक्षी ज्यावेळेस त्या अंड्यातनं बाहेर येतात तर तेव्हासुद्धा काय असतं? त्यांना काही इतर प्राण्यांपासून धोका असतो, कारण ते ही छोटी छोटी पक्षी जी असतात ते खातात. द यंग बर्ड्स आर टू वीक टू डिफेंड देमसेल्फ. आणि हे जे छोटी छोटी पिलं असतात ही त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी काय असतात? त्यांना डिफेंड करणं त्यांना शक्य नसतं. त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करणं त्यांना शक्य नसतं. ते त्या दृष्टीने अशक्त असतात, वीक असतात. त्यांच्यात तेवढी शक्ती नसते की इतर पक्ष्यांना प्राण्यांना त्या हुसकावून लावतील. म्हणून त्यांचं संरक्षण करणं हे पक्ष्यांचं काम असतं आणि त्यासाठी ही घरटी बांधलेली असतात. द नेस्ट कीप्स द यंग वन सेफ. या घरांमुळे घरट्यामुळे काय होतं? ही छोटी छोटी पक्षी जी असतात, पिलं जी असतात पक्ष्यांची, ही तिथे सुरक्षित राहतात. ओके, दे यूज थिंग्स लाईक ग्रास स्ट्रॉ अँड ट्विग्स टू बिल्ड नेस्ट. बघा, तुम्हाला प्रश्न विचारला होता की घरटी कशापासून बनवतात, तर कशापासून बनवली जातात? गवत, काड्या, त्याच्यानंतर हे असतं कापूस, अशा वेगवेगळ्या गोष्टी तिथे वापरल्या जातात. दे मे इवन यूज कॉटन, ऊल अँड पीसेस ऑफ थ्रेड्स ऑर
एंड स्ट्रिंग तसंच धागे असतात, धागे सुद्धा ते हे घरटी बांधण्यासाठी वापरतात. दिस मेक्स द नेस्ट सॉफ्ट अँड वार्म इनसाइड. आणि त्यामुळे हे जे नेस्ट आहे ते कसं होतं, सॉफ्ट आणि वार्म. वार्म म्हणजे उबदार, सॉफ्ट म्हणजे मऊ असं, ओके, आणि वार्म म्हणजे काय, उबदार असं तयार होतं. बट द नेस्ट ऑफ बर्ड्स आर नॉट ऑल अलाईक. परंतु सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी असतात का? हे जसं घरट आहे तसं दुसऱ्या पक्ष्याचं पण असेल का? तर नाही, सगळ्यांची वेगवेगळी असतात, ओके. बर्ड्स चूज कन्व्हिनियंट प्लेस टू बिल्ड नेस्ट. बर्ड्स काय करतात, पक्षी काय करतात, आधी कन्व्हिनियंट त्यांना सोयीस्कर अशी जागा घरटं बांधण्यासाठी ते पहिल्यांदा निवडतात, चूज करतात, ओके. लुक ॲट द विवर बर्ड. विवर बर्ड म्हणजे कोण, सुग्रण हा पक्षी, ओके, बघितलं सगळ्यांनी, हा आहे सुग्रण हा पक्षी. इट चूज अ थोर्नी ट्री. तो काय करतो, काटेरी, थोर्नी म्हणजे काटेरी असं झाड बघतो, बरं का. आणि विच हॅज सम ब्रँचेस हँगिंग ओव्हर वॉटर. आणि त्याच्या काही ब्रँचेस ज्या असतात त्या कुठे आलेल्या पाहिजे, खाली पाणी असेल अशा ठिकाणी ते आपलं घरटं बांधतात. उंच असं झाड आहे आणि त्या ते झाड कसं आहे, काटेरी आहे. परत त्याच्या काही फांद्या काय झालेल्या आहे, पाण्याच्या बाजूला आलेल्या असतात. म्हणजे जर समजा एखादा प्राणी आला त्यांना त्यांची अंडी वगैरे खायला, समजा आता सुगरणीचं अंडं खायला एखादा साप वगैरे आला, तो झाडावरून वर जात असताना काय होईल, एकतर काटेरी झाड असल्यामुळे त्याला ते टोचेल आणि तो जाऊ शकणार नाही. पण जर इनकेस तिथं गेला जरी, तरी काटे टोचल्यामुळे तो कुठे पडला पाहिजे, तो पाण्यात पडेल. अशा पद्धतीने ते त्यांचं घरटं बांधत असतात, ओके. इट बिल्ड्स इट्स नेस्ट ऑन द हायएस्ट ऑफ द दीज ब्रँचेस. त्या जी फांद्या असतात, ब्रँचेस असतात, त्याच्या अगदी उंचावर ते आपली घरटी बांधतात. एनिमल्स दॅट इट एग्स फाइंड इट डिफिकल्ट टू रीच दीज नेस्ट. आणि जे प्राणी, जे पक्षी किंवा प्राणी अंडी खातात दुसऱ्या प्राणी पक्ष्यांची, त्यांना तिथपर्यंत पोहोचणं खूप अवघड होतं. समजलं सगळ्यांना, हे झालं सुग्रण पक्ष्याबद्दलचं. आता पुढे काय आहे, द टेलर बर्ड इज स्मॉलर दॅन अ स्पॅरो. आता हा टेलर बर्ड जो आहे, टेलर बर्ड म्हणजे कोण, शिंपी, शिंपी नावाचा पक्षी आहे आणि तो चिमणीपेक्षा सुद्धा छोटासा आहे, ओके. इट सिलेक्ट अ प्लांट विथ बिगर लीव्स अँड बिल्ड्स इट्स नेस्ट बाय स्टिचिंग द लीव्स टुगेदर. तो काय करतो, असं झाड निवडतो ज्याची पानं मोठी मोठी असतील, ओके, आणि त्याचे कशा पद्धतीने काय, त्यांना तो शिवतो, स्टिच करतो. त्याची चोच असते ती अगदी टोकदार असते. तुम्हाला दिसत आहे ना इथे त्याची चोच कशी आहे, अगदी सुईसारखी टोकदार असते. आणि मग तो काय करतो, त्या टोकदार अशा सुईने हे घरटं शिवतो, ओके, आणि मग तिथे तो जागा करतो आपल्या अंडी घालायला, ओके. तर इट यूज अ फाईन टेंडिल टू स्टिच देम टुगेदर. आपण जसं धाग्याने कापड शिवतो त्याप्रमाणे हा पक्षी काय करतो, पान जे असतं ते मोठं असं मोठं पान घेऊन त्याला फोल्ड करतो आणि ते शिवताना काय करतो, टेंड्रिलचा, फाईन टेंड्रिल म्हणजे अशी बारीक अशी बेल असते जी अगदी पक्की असते, अशा बेलीचा वापर करतो. टेंड्रिल म्हणजे बारीक अशी बेल, टू स्टिच दॅम टुगेदर. आणि ते पानं तो एकत्र जोडून त्याचं घरटं छानसं तयार करत असतो. दिस लिटिल नेस्ट इज बिग इनफ फॉर द लिटिल टेलर बर्ड. आणि हे जे घरटं आहे ते असे या छोट्याशा अगदी चिमणीपेक्षा छोट्या असलेल्या या पक्ष्याला त्याचं हे घरटं जे आहे ते पुरेसं होतं, मोठंसं होतं. कळालं सगळ्यांना. त्यानंतर सम इन्सेक्ट्स ऑल्सो बिल्ड देअर ओन शेल्टर्स.
काही कीटक असतात जे कीटक स्वतःचं घर स्वतः बनवतात. माता कोण आहे? फॉर एग्जाम्पल हनीबीज. हनीबीज बिल्ड देअर हनीकॉम्स ऑन ट्रीज और अंडर द रूफ ऑफ ओव्हरहँगिंग क्लिफ. बघा हे हनीबीज असतात त्या काय करतात, त्यांची घरटी खूप अशी सुरेख रचना केलेली असतात. ते काय करतात, त्यांची घरटी एखाद्या झाडाला तयार कर झाडावर तयार करतात. किंवा एखादं घर असतं जे त्याच्या छताला ते आपलं हे हनीकॉम जे आहे ते तयार करतात. हे बघताय तुम्ही हनीकॉम कसं दिसतंय ते, आणि याच्यात अगदी अष्टकोनी असे छोटे 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 असे घर असतात तयार केलेले. त्याच्यात प्रत्येक मधमाशी काय करत असते, मध गोळा करत असते. समजले सगळ्यांना? ओके, आता आजचा अभ्यास आपण बघूया. बघा आता हे हार्डवर्डचे गस्टीबीन. गस्टीबीन म्हणजे काय? सोसाट्याचा वारा. स्कॉर्चिंग सन म्हणजे कडक रणरंत ऊन. नंतर थ्रेट म्हणजे धोका. त्याच्यानंतर शेल्टर. शेल्टर म्हणजे निवारा. डिफेंड म्हणजे बचाव करणे, रक्षण करणे एखाद्या प्राण्यापासून स्वतःचं. नंतर कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर. थोरणी. थोरणी ट्री म्हणजे काटेरी असं झाड, ज्या झाडावर खूप काटे आहेत असं. बाभळीचं वगैरे असतं, बोरीचं असतं, त्याप्रमाणे अनेक अशी झाडं आहेत की जी काटेरी असतात. नंतर स्टिचिंग करणे म्हणजे शिवणे. टेंड्रिल म्हणजे बारीक बेल. इनफ. इनफ म्हणजे पुरेसे. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकाम. समजलं सगळ्यांना? चला हा धडा तुमच्या लक्षात आला आत्तापर्यंत शिकवलेला, आता बाकी उरलेला आपण पुन्हा बघूया. आता त्याआधी बघा, कॅन यू टेल, पेज नंबर 15 दिलेले आहे तुम्हाला. 3 क्वेश्चन्स दिलेले होते. व्हॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट. नंतर विच ॲनिमल्स लिव इन ब्युरोज. आणि वेअर डू द हेन्स वी कीप ल्यू. हू बिल्ड्स देअर शेल्टर, म्हणजे हेन्सचं शेल्टर कोण तयार करतं. तर या 3 प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला इथे लिहून दाखवलेली आहे. बघा, व्हॉट डू बर्ड्स यूज टू बिल्ड देअर नेस्ट. पक्षी त्यांची घरटी बांधण्यासाठी कशाचा वापर करतात. तर बर्ड्स यूज कॉटन, वूल, ग्रास, स्टिक्स, थ्रेड्स फॉर बिल्डिंग देअर नेस्ट. ओके, त्यानंतर विच ॲनिमल लिव इन ब्युरोज, कोणते प्राणी बिळात राहतात. तर रॅबिट्स, स्नेक, रॅट लिव इन ब्युरोज. ओके, त्यानंतर वेअर डू द हेन्स वी कीप लिव. हू बिल्ड्स देअर शेल्टर. बघा ह्या ज्या हेन्स ज्या आहे ज्यांना आपण पाळतो त्या कुठे राहतात, बरोबर आहे की नाही. आणि त्यांचं घर जे आहे ते कोण तयार करतं. तर हेन्स वी कीप लिव इन कूप और हेन हाऊस. त्याला कूप किंवा हेन हाऊस म्हणतात. मराठीत त्याला आपण खुराडे असं म्हणतो. द पर्सन हू ओन्स द हेन्स बिल्ड द कूप फॉर दॅम. आणि जे त्यांचे त्यांचं पालन करतात, कोंबडी पालन हा व्यवसाय जे स्वीकारतात, ते काय करतात, त्यांच्यासाठी हे खुराडे तयार करतात किंवा कूप किंवा हेन हाऊस तयार करत असतात. समजलं सगळ्यांना? तर मग आता आजचा अभ्यास बघा. होमवर्क, रीड लेसन लाउडली. तुम्ही धडा व्यवस्थित वाचायचा आहे मोठ्याने. नंतर रिसाइट गिवन हार्डवर्ड्स. तुम्हाला हार्डवर्ड्स मी इथे दिलेली आहे, ते हार्डवर्ड्स तुम्ही काय करायचे, रिसाइट करायचे, म्हणजे पाठ करायचे. ओके, त्यानंतर सॉल्व क्वेश्चन्स ऑन पेज नंबर 15. हे पेज नंबर 15 क्वेश्चन आहेत तुम्हाला मी इथे सॉल्व करून दिलेले, ते तुम्ही लिहून काढायचे आहेत. समजलं सगळ्यांना? मग चला तर मग बाय.